लोकसभा चुनाव के लिए भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के महायुति भाजपा के उम्मीदवार सुनील मेंढे, उन्होंने भंडारा विके होटल में प्रेस कॉन्फ्रेंस ली, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत की। इस अवसर पर उपस्थित पूर्व पालक मंत्री डॉक्टर परिणय फुके, सुनील फुंडे, पूर्व विधायक राजेंद्र जैन, विधायक राजू कामेमोरे, विधायक नरेंद्र भोंडेकर, इंजीनियर प्रदीप पडोड़े, धनंजय दलाल, अन्य पदाधिकारी उपस्थित थे। आणि पूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यात आम्ही चांगल्या पद्धतीनं एक महाविकास आघाडीमध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी जे या देशासाठी संकल्पना केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं देश पुढे जात आहे आणि आमच्या राज्य स्तरावर आमचे दोन्ही लाडले मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे आणि आमचे दोघे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या हे सर्व लोक मिळून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही ठरवलेला की एक चांगला विकास महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे आणि सर्वांना माहीत आहे की मागच्या विधानसभेच्या जे सत्र झाला त्यावेळी धानाचे जे प्रश्न महत्वाचे मुद्दे भंडारा जिल्ह्याचे होते त्यावर आमचे तिघही नेत्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल साहेब भेटले आणि सर्व लोक भेटले आणि आमचे तिघही दोघे उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांनी एक चांगला निर्णय करून दिला। अशा पद्धतीने बरेचसे सिंचन प्रकल्पाबद्दल चांगले निर्णय झालेले आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आणखी जास्त कसा चांगल्या पद्धतीने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा विकास होतील। आपल्याला कल्पना असेल महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा परवा झाली आणि म्हणून सर्वप्रथम आमच्या सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानण्याच्या दृष्टीने आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असोत, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी असोत, आमचे नेते अमितभाई शहा असोत की आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते आणि आमच्या भागाचे नेते आदरणीय प्रफुल्लजी पटेल या सर्वांचं मी सर्वप्रथम आभार मानतो आणि मला ही जी दुसऱ्यांदा संधी दिली लोकांच्या सेवेकरता त्याबद्दल त्यांना आश्वस्त करू इच्छितो की यावेळेस सुद्धा परत एकदा ह्या निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या फरकाने म्हणजे 3.5 लाखपेक्षा जास्त मतांनी ही निवडणूक जिंकवू आणि आमच्या नेत्यांनी सर्व नेत्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला ते आम्ही सार्थ ठरवू असा विश्वास व्यक्त करण्याकरिता आणि उद्या आम्ही आमचा नॉमिनेशन फॉर्म उद्या कलेक्टरला सबमिट करतो आहे। सकाळी 11 वाजता आमचे कार्यकर्ते रॅलीने आम्ही निघतो आहे आणि दुपारी 1 ते 2 दरम्यान आम्ही हा फॉर्म सबमिट करू आणि या रॅली करता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय प्रफुल्लजी पटेल हे आमचे तिन्ही मोठे नेते राष्ट्रीय नेते उद्या या कार्यक्रमाला येणार आहेत आणि मी लोक आपल्या वतीने लोकांना आवाहन करू इच्छितो की उद्या आमच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं सगळ्या लोकांनी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावं असं आवाहन आपल्या माध्यमातून करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। निश्चितच आमचा 10 वर्षातला आमचे जे NDA आमचा कार्यकाल माननीय मोदीजींनी जो केला 10 वर्षामध्ये जो संपूर्ण देशाचा संपूर्ण सर्वांगीण विकास केला ते आमच्या जमेची बाजू आहे आणि आता आमची महायुती आमचे संपूर्ण नेते आणि कार्यकर्ते आपल्या एकोप्याने आमच्या सोबत आहेत आणि म्हणून या सगळ्यासोबत घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार। येणाऱ्या 2047 पर्यंत आम्ही आपल्या देशाला संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम देश करण्याचं स्वप्न NDA आणि विशेषतः मोदी सरकारनी आणि मोदीजींनी बघितलं आहे। ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि अब की बार 400 पार हा नारा आणि मोदीजीचा हात मजबूत करण्याकरिता मला मतदान करावं असं आवाहन आपल्या माध्यमातून करणार आहे। महाराष्ट्र TV 24 न्यूज के लिए जाहिद शेख भंडारा।